आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे. थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे. चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले फौजी कैलासवासी तेजस जयवंत आहेर वय 32 हे रविवारी सुट्टीवर आले असता घरगुती कामानिमित्त लासलगावला जाऊन वाहेगाव येथे येऊन आपल्या घराला मामांना मित्रांना भेट देऊन परत सासूरवाडीला वाढेगुडे भडगाव पाचोरा जळगाव कडे जात असताना आपल्या परतीच्या प्रवासामध्ये आपल्या पत्नी व मुलांकडे जात असताना मनमाडजवळील नागापूर पानेवाडी शिवारात त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांना तात्काळ मनमाड येथे हलविण्यात आले व तिथून मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु काल रात्री दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई पत्नी व एक मुलगा आदित्य वय 4 वर्ष व मुलगी आदिती वय 6 वर्ष असा परिवार आहे. सदरील जवानाचे शिक्षण वाहेगाव येथील त्यांची दोन मामा व आई यांनी अगदी कष्टातून केले होते. काबाड कष्ट करून शेतीवाडी नसतानाही अतिशय मोलमजुरी करून या सदरील जवानाचे त्यांनी शिक्षण केले होते, पालनपोषण केले होते. आणि त्या मामांनी विनायक मंडलिक, सुनील मंडलिक या दोन्ही मामांनी व आईने या जवानाचे शिक्षण अगदी काबाड कष्टातून करून या जवानाला आर्मीमध्ये भरती केले. आणि त्यांच्यामुळे गावावरती अतिशय आदर्श असलेले हे जवान मुलांना, गावातील मुलांना आर्मीच्या बाबतीत माहिती देण्याच्या बाबतीत असेल सर्व या आर्मीच्या माहिती देण्यासाठी पुढाकार घेत होते असे त्या गावचे पोलीस पाटील आहे, त्यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे. त्यांचे सदरील जवानाचे वडील वारून अजून 1 वर्षही झालेलं नाही आहे. त्यांचं वर्षश्राद्ध पण झालेलं नसताना या मुलाचे, या जवानाचे आज अपघाती निधन झाले. आणि या अपघाती निधन झाल्याने त्यांच्या गावावर, परिसरावर, पंचकृषीवर शोककळा पसरल्या असताना त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम हा आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान वाहेगाव साळ येथे होणार असल्याचं वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक खैरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी माहिती दिली. अधिक जाणून घेऊया वाहेगाव साळचे पोलीस पाटील दीपक खैरे साहेबांकडून. हॅलो, नमस्कार. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मधून मी राम बोरसे बोलतोय. चांदवड विभागीय संपादक राम बोरसे बोलतोय. आपल्या वाहेगाव गावातील तेजस जयवंत आहेर हे आर्मीचे जवान होते, ते काल अपघाती त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समजत आहे. आपण गावचे पोलीस पाटील म्हणून या संदर्भात काय माहिती द्याल? अतिशय दुःखदाची घटना काल आमच्या गावात घडली. आमचे जे फौजी, आमच्या गावाचा अभिमान असलेले तेजस जयवंत आहेर फौजी हे 2 दिवसापूर्वी सुट्टीवर आले होते आणि आपल्या कौटुंबिक नियोजनासाठी ते लासलगावला बँकेत येऊन परत जात असताना नागापूरजवळ त्यांचा दुर्दैवी अपघात झाला. काही अज्ञात वाहनाने कट मारल्याने त्यामुळे खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्या गावावर कोसळला. आणि ती व्यक्ती आमच्या गावासाठी एक आदर्श होती. आमच्या गावातील नव तरुणांना फौजेत जाण्यासाठी प्रेरणा देणारी व्यक्ती होती. अतिशय गरीब कुटुंबातून आणि सामान्य कुटुंबातून तो बाहेर फौजी झाला होता बिचारा. आणि त्याचे मामा आणि त्याची आई यांच्या काबाड कष्टातून आणि त्याच्या स्वतःच्या कष्टातून तो फौजी झाला होता. आणि ही अशी घटना घडायला नव्हती पाहिजे. त्याच्या पत्नी, त्याचे 2 लहान मुलं यांच्यावर खूप मोठं संकट कोसळलं आई वडिलांवर. आम्हाला खूप दुःख झालंय सर. आणि काल परवाच्या दिवशी जे चालले होते, कुठे चालले होते आणि कोणत्या वाहनाने चालले होते? तर ते त्यांच्या दुचाकीवरून चालले होते. लासलगावला बँकेत आले होते. येता येता आमच्या वाहेगाव साळला, जिथं त्यांचा आता सध्या कर्मभूमी आहे, त्या आमच्या गावात ते आले. त्या गावाच्या घराकडे चक्कर मारून आणि मित्रांना भेटून आणि परत ते वाडेगुडे येथे त्यांच्या सासूरवाडीला चालले होते. आणि जाता जाताच मनमाडच्या पलीकडे नागापूर जवळ अज्ञात वाहनाने त्यांना काही कट मारला आणि त्यांची दुचाकी होती ती डिवाइडवर जाऊन आदळली आणि त्यांच्या डोक्याला काहीतरी मार लागला आणि खूप दुर्दैवी अशी घटना. हा अपघात झाल्याच्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांच्या बाईकवरती काही कोणी परिवारातील अजून कोणी होतं का? हो, त्यांचा चालक मेवना त्यांच्या गाडीवर मागे बसला होता. त्याला तो बाजूला फेकला गेल्यामुळे तो खरचकला
आणि हे म्हणजे एक्झॅक्ट अपघात कसा घडला हे पूर्ण माहीत नाही, पण ते डिवायडरवर आदळले आणि त्यांच्या बरोबर त्यांचा चालक होता. धन्यवाद.